सकाळी 4:30 वाजता पोहोचले इथं बसस्टँडला. पुण्यावरून आले. नागनाथ इन्स्टिट्यूट आहे आणि सर बॅगची बॅग ठेवायला पण सोय नाही इथे, काहीच नाही. आणि एक तर तेव्हापासून अजून काहीच सांगितलं नाही की काय एक्झाम नाही म्हणते, आणि नंतर होईल की नाही ते पण सांगत नाहीत. जायचं पण कळत नाही, थांबायचं पण कळत नाही. आणि सावलीची सोय नाही, उन्हात उभारावं लागतंय, चक्कर येत आहे जेके कला. आणि रात्री 4 वाजता आलो इथे गेटला. पेपर 9:00 टायमिंग होता, 7:30 एंट्रीमध्ये होती, पण त्यांनी अजून आम्हाला मध्ये 9 वाजता सोडणार होते, थांबा बोलले. पण परत अजून काहीच त्यांनी निरोप दिलेला नाही. आम्ही नांदेड जिल्ह्याहून आलो तिथे परीक्षेसाठी. आज तलाठ्याच्या परीक्षेसाठी सर्व्हर डाऊन झाला म्हणून हजारो विद्यार्थी, लाखो विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत उभे आहेत. 7:30 वाजता या विद्यार्थ्यांना बोलवलं गेलं आणि आता 10 वाजता सुद्धा परीक्षेला सुरुवात झाली नाही. एकीकडे 1000 रुपये परीक्षा फी घ्यायची आणि राज्यामध्ये या तलाठीच्या भरतीसाठी 4 सेंटर उभे करायचे आणि या मुलांना प्रचंड पायपीट सोसावी लागत आहे. खरं तर या सेंटरमुळे आज नागपूरच्या सेंटरमध्ये लातूरपासून जालन्यापासून मुलं आली आणि जाणं येणं आज सकाळची मॉर्निंगला रिपोर्टिंग होती. कालपासून मुक्कामानं आहेत, जेवणाची सोय नाही, खाण्याची सोय नाही, झोपण्याची सोय नाही. गरीब विद्यार्थी, गरीबांची शेतकऱ्यांचे मुलं, गरिबांची मुलं, मजुरांची मुलं, काम करणारी राबणाऱ्या लोकांची मुलं, ही मुलं परीक्षेचे नोकरीच्या आशेने येतात आणि या मुलांशी असा खेळ खेळला जातो. या सरकारला लाज वाटायला हवी होती. कशाला 4 सेंटर द्यायचे राज्यामध्ये? जर यांनी जिल्हावाईज परीक्षा घेतल्या असत्या, परीक्षा सेंटर उभे केले असते, तर हा गोंधळ झाला नसता. परंतु मला वाटतं की या गोंधळाच्या मागे सरकारची भूमिका जी आहे, ही भूमिका तरुणांना, बेरोजगारांना शोषणच करण्याची आहे. आणि म्हणून ही परीक्षा तातडीनं जर झाली नाही आत्ता वेळेवर, हा सर्व्हर डाऊन झाला म्हणून, आणि या पोरांना उद्या परीक्षा देण्याची पाळी आली, नव्यानं शुल्क घेता कामा नये, आणि जाण्या येण्याच्या प्रवासाची सोय सुद्धा ज्या मुलाने ऑनलाईन अर्ज केला आहे त्यांची सुद्धा सरकारने केली पाहिजेत. गरीबाच्या पोरांनी कुठून आणायचे प्रवासासाठी 5-5 हजार रुपये? हे काय चाललंय? तमाशा चाललाय राज्यामध्ये. ना धड परीक्षा घेतायत, ना नियोजन करतायत, ना बेरोजगारांना नोकरीच्या नावाखाली फसवण्याचं काम झालंय. 1000-1000 रुपयाची लूट केली जाते त्यांच्याकडून. कोणाच्या खात्यामध्ये पैसे चालले? 100-100, 200-200 कोटी रुपये या फीच्या माध्यमातून ऑनलाईन एक्झामसाठी, फॉर्म भरण्यासाठी जर वसूल होत असतील आणि त्या पोरांना वेळेवर परीक्षेला सामोरं जाता येत नसेल, परीक्षा वेळेवर होत असतील आणि सर्व्हरचं नाव सांगून जर जबाबदारी ढकलत असतील, तर या राज्यातील तरुण हे सहन करणार नाही आणि हा एक प्रचंड उठाव या तरुणामध्ये उद्या निर्माण होईल. आणि नैराश्य आलवून याच्यातून काही लोक जर तरुणांनी जीव गमावला, याची जबाबदारी सरकारवर येईल, हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे.